नवाब मलिक आत टाकलेले आहे, त्याच कायद्याखाली राधाकृष्ण विखे पाटलांवरती कारवाई होणार आहे की नाही? कारण त्यांनी जाहीर केलेलं आहे की होय त्यांनी कारखान्याने घेतले झाकीर नाईककडनं पैसे, झाकीर नाईक हा देशद्रोही म्हणून तिकडे नमूद केला गेलेला आहे. 4 कोटीने यांनी सांगितलं, 4 कोटीने 2.5 कोटी घेतले, 2.5 कोटी घेतले, पण झाकीर नाईककडनं घेतले तुम्ही. हा भारतीय जनता पक्ष, हा भाडोत्री जनता पक्ष आहे, भ्रष्ट जनता पक्ष आहे, कमळाबाई आहे, आणखीन काय काय बोलायचं आहे ना. आज मुंबई महापालिकेमध्ये जे काय धाडी टाकलेले आहेत, अधिकाऱ्यांवरती धाडी टाकतायत, टाका सगळ्या अधिकाऱ्यांवरती टाका धाडी, टाका ना. पण लोकनियुक्त प्रतिनिधी असताना जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यानंतर जो काही घोटाळा झालेला आहे, रोज मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येतात, रोज. संजय राऊतांनी आत्ता उल्लेख केला असेल नसेल, सुभाष कुलचा घोटाळा त्यांनी काढला, कुठे ढिम्म सगळं, जणू काही घडलंच नाही. विक्रांतचा घोटाळा काढला, क्लीन चीट. आणखीन कोणाचा काढला? क्लीन चीट. आता राधाकृष्ण विखे पाटलांचा काढलाय, ज्या एका कलमाखाली नवाब कोण, नवाब मलिक, कारण मला नवाज शरीफ आठवला, आपले पंतप्रधान न बोलवता केक खायला गेले होते त्यांच्याकडे. नवाब मलिक आत टाकलेला आहे, त्याच कायद्याखाली राधाकृष्ण विखे पाटलांवरती कारवाई होणार आहे की नाही? कारण त्यांनी जाहीर केलेलं आहे की होय त्यांनी कारखान्याने घेतले झाकीर नाईककडनं पैसे, झाकीर नाईक हा देशद्रोही म्हणून तिकडे नमूद केला गेलेला आहे. मग देशद्रोह्याकडनं तुम्ही पैसे घेतले, 4 कोटीने यांनी सांगितलं, 4 कोटीने 2.5 कोटी घेतले, 2.5 कोटी घेतले, पण झाकीर नाईककडनं घेतले तुम्ही. आहे भाजपवाल्यांमध्ये हिंमत आहे राधाकृष्णांवरती धाडी टाकायच्या? अगदी सगळी सोंग तुम्ही इकडनं तिकडनं गोळा करून तुमचा पक्ष चालवतात, आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष हे सगळे त्यांचे जे जुने जाणते कष्ट करून यांनी भाजप कधीतरी सत्तेत येईल अशी अपेक्षा केली होती, त्या सगळे या उपऱ्यांची भांडी घासत आहेत. म्हणजे मला आठवते अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, आम्ही गोपीनाथ मुंडे, मी सगळे काही शिवसेनेचे नेते त्यांना भेटायला गेलो होतो. प्राईम मिनिस्टर कार्यालय का कुठे त्यांनी बोलवलं तिकडे भेटायला गेलो होतो. आम्ही गेलो, आम्हाला सांगितलं जरा 1-2 मिनटं बसा, एक मीटिंग चालू आहे, थोडा वेळ बसा. मी होतो, माझ्याबरोबर शरद कुलकर्णी होते. शरद कुलकर्णी तुम्हाला माहिती असतील, जुने सगळ्या युतीतले ते होते, एवढूसा माणूस, जास्त काय बोलायचं नाही कधी. आणि बसल्या बसल्या त्यांना काय झालं माहीत नाही, एकदम असं गहिवरून आलं. म्हटलं काय झालं शरद भाऊ? अहो म्हणे, ह्यांना कल्पना नाही, ह्यांना इथपर्यंत आणण्यासाठी आम्ही काय कष्ट केलेले आहेत, आम्ही खूप कष्ट केले म्हणून आज हे दिवस दिसत आहेत. मला आज त्या शरद कुलकर्णींची आठवण आली. असे अनेक शरद कुलकर्णी, त्यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर यावा म्हणून मेहनत केलेली आहे. घरदार काही तर अविवाहित राहिले संघाची लोकं, काही अजूनही कष्ट करतायत, मेहनत करतायत, कुटुंबाकडे दुर्लक्ष, सगळ्याकडे दुर्लक्ष, आणि यांना बसवल्यानंतर हे उपरे सगळे गोळा करून यांच्या डोक्यावरती बसवत आहेत. हा भारतीय जनता पक्ष, हा भाडोत्री जनता पक्ष आहे, भ्रष्ट जनता पक्ष आहे, कमळाबाई आहे, आणखीन काय काय बोलायचं आहे ना. आणि माझ्यावरती जर का तुम्ही मेहबूबा मुफ्ती बाजूला बसले म्हणून बोंबलत असाल, तर मला देवेंद्र फडणवीसांना सांगायचं की असे सगळे फोटो माझ्याकडे पण आहेत. मग पंतप्रधान तुमचे नरेंद्र मोदी तुमचे नेते आहेत की नाहीत हे बघा. सावरकरांच्या साक्षीने अमित शहा तुमचे नेते आहेत की नाही, हां अमित शहा तुमचे नेते आहेत की नाही. त्याच्यानंतर हे अजून फोटो आहेत, हे बघा असे छान बसलेले आहेत. हे नवाज शरीफ, हां. मग हे तुमचे नेते तुम्ही सांगताय हे जे काय करतात बरं, हे बाकी बरंच आहे. मी माझ्याकडे आल्बमच ठेवलेलं आहे यांचं सगळं, मुस्लिम प्रेम, हे मिठ्या काय मारतायत, टोप्या काय घालतायत, सगळं काय करतायत. आणि केवळ मी मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून तुम्ही माझ्यावरती टीका करता, मी मुद्दामून बसलो, परत एकदा सांगतो, मुद्दामून बसलो. पण हे तुमच्या नेत्यांनी केलेलं आहे, मग त्यांनी केलं, मग आम्ही केलं, आणि मग तुम्ही म्हणता तुम्ही आमच्या नेत्यांवरती टीका करता. आम्ही टीका नाही करत, आम्ही त्यांनी केलेलं महाजनयन गथास पंथा असं काहीतरी म्हणतात, म्हणजे जे मोठी लोकं गेली त्या मार्गाने जावं. आता तुम्ही यांना मोठे मानता आणि त्या मार्गाने आम्ही गेलो तर आम्ही गुन्हेगार, आणि तुमचे हे नेते गेलेत. पहिलं मी जर का गुन्हा केला असेल तर तुमचे नेते गुन्हेगार आहेत, हे बोला.